फेसबुकवरील करोडो युजर्सचा डेटा लीक झाल्याची बातमी काही दिवसापूर्वी आली होती. जवळपास 60 कोटी युजर्सचा डेटा कर्मचाऱ्यांना माहिती होणे आणि तो ॲमेझॉनच्या क्लाउड सर्व्हरवर अपलोड होणे याने फेसबुकवर असणाऱ्या युजर्सच्या माहितीबद्दल सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. यात सततच्या डेटा लीक प्रकरणी फेडरल ट्रेड कमिशनने फेसबुकला $5 अब्ज दंड ठोठावला आहे. आत्तापर्यंतच्या टेक्नॉलॉजी कंपनीला ठोठावलेला हा सर्वाधिक दंड असून तो फेसबुकच्या 1 महिन्याच्या कमाई इतका आहे. सन 2011 फेसबुकने फेडरल ट्रेड कमिशनला लिहून दिलेल्या करारानंतर यापुढे अशी कोणतीही माहिती लीक होणार नाही असे नमूद केले होते, परंतु त्यानंतरसुद्धा डेटा लीक होण्याचे प्रमाण थांबले नाही, त्यामुळे हा निर्णय FTCला घ्यावा लागला असे त्यांच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. केम्ब्रिज ॲनालिटिका डेटा स्कॅन्डलनंतर हा दंड फेसबुकला लागणार होता त्याची पूर्वकल्पना असल्याने त्यांनी $3 अब्ज आधीच तजवीज करून ठेवली होती, परंतु त्यापेक्षा अधिकचा दंड फेसबुकला आता भरावा लागणार आहे.